नागपूरच्या मागे घ्या जिल्हाधिकाऱ्यांची विनंती, समिती निर्णयावर ठाम। कायद्याप्रमाणे त्रिभाषा सूत्रानुसार कन्नडसह मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सरकारी परिपत्रिके देण्याबरोबरच फलकावरही मराठीचा अंतर्भाव केला जावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची आज पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे झाली बैठक। तसेच 25 ऑक्टोबर रोजीच्या मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी व कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर गिणेकर त्यांच्या नेतृत्वाखाली अन्य समिती नेते उपस्थित होते। त्यावेळी कन्नड सक्तीमुळे भाषिक अल्पसंख्याक असणाऱ्या सर्वसामान्य मराठी नागरिकांना कन्नड समजत नसल्यामुळे त्यांची गैरसोय त्यांना होणारा त्रास याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आली। गेल्या 15 वर्षापासून सरकारी परिपत्रके कन्नडसह मराठी भाषेतही दिली जावी अशी आमची मागणी आहे, तथापि अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही, असे यावेळी सांगण्यात आले। माजी आमदार किणेकर यांनी भाषिक अल्पसंख्याकांना त्यांच्या भाषेतील सरकारी परिपत्रके देण्याबाबतचा कायदा व केंद्र सरकारच्या आदेशांचा कागदोपत्री पुरावा देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे। सरकारी परिपत्रिकांमध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात यावा या मागणीबरोबरच सरकारी कचेरी व सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या फलकांवर त्रिभाषेत उल्लेख करण्यात यावा, यामध्ये मराठीचा देखील वापर करावा अशी मागणी करण्यात आली। त्याचप्रमाणे बेळगाव महानगरपालिकेवरील समोरील वादग्रस्त अनधिकृत लाल पिवळ्या झेंड्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला, तसेच ठोस निर्णय घेऊन तो झेंडा तात्काळ हटविण्याची मागणीही करण्यात आली। समितीच्या शिष्टमंडळातील मंडळीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी फलकावर मराठीचा वापर करण्यात अंमलबजावणीसाठी 15 दिवसांची मुदत मागितली। तसेच सर्व मागण्यांचा सहानुभूतीस विचार केला जाईल, मात्र 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा आपण मागे घ्यावा अशी विनंती त्यांनी समितीच्या नेते मंडळींकडे केली। यावर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आमचा लढा चालूच राहील असे सांगून मोर्चाच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे एमए समितीच्या नेते मंडळींनी स्पष्ट केले। याप्रसंगी पोलीस उपायुक्त डॉक्टर विक्रम आमटे, महापालिका आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, रणजित चव्हाण पाटील, विकास कलगडगी आदी उपस्थित होते। Every resolution is passed unanimously. No Marathi, no Kannada, no Urdu. All 51 were won against commissioner. We were won against commissioner. Commissioner Amara Shatru. Baki Marathi, Kannada, Urdu. 1985, the first board. So he was mayor in 85. आम्हाला ज्या फॅसिलिटीज सुविधा मराठी भाषिकाने मिळायला पाहिजे त्याबद्दल आज चर्चा झाली। आत्तापर्यंत 4-5 वेळा अशाच प्रकारच्या बैठका त्यावेळेचे DC एकरूप कौर रविशंकर यांच्यावर झाल्या होत्या। त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होतं ते आजपर्यंत त्यांनी प्रोसिडिंगमध्ये लिहिलेलं तर इम्प्लिमेंटेशन झालं नाही, तर त्या कॉपीज देऊन त्याचं इम्प्लिमेंटेशनसुद्धा आम्ही विचारलं आणि त्याचप्रमाणे कायद्याप्रमाणे आम्ही मागायला लागलो आहे। जर बेकायदेशीर मागत असेल तर तुम्ही आम्हाला देऊ नका आणि नसेल तर तुम्ही हे देऊ शकत नाही असं आम्हाला लेखी द्या, अशा प्रकारची मागणी केल्यानंतर कॉर्पोरेशन कमिशनरला बोलून घेऊन 15 दिवसामध्ये सिटी कॉर्पोरेशनच्या बाहेरचे आणि कॉर्पोरेशनमध्ये आतले सगळे बोर्ड तिन्ही भाषेमध्ये लिहितो असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे ज्या गोष्टी कायद्याप्रमाणे मराठी भाषिकांच्यासाठी करता येतील, जिल्हा पंचायतमध्ये असू दे, तालुका पंचायतमध्ये असू दे किंवा ग्रामपंचायतमध्ये असू दे, या गोष्टी आम्ही करू असं सांगितलं आहे। आणि त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या बाबतीतसुद्धा आम्ही सांगितलं की कुठल्याही पोलीस स्टेशनची एंट्री केली तर कन्नडमध्ये बोला असं त्यांनी म्हणतात, आम्हाला कन्नड येत नाही यामुळे कंप्लेंट करू शकत नाही काय, कारण मराठीत कंप्लेंट दिली तर घेत नाहीत, या गोष्टी असिस्टंट कमिशनर आमटेंच्या नजरेला आणून दिल्या, त्यामुळे त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला तशा प्रकारची इन्स्ट्रक्शन देतो असं सांगितलेलं आहे। सगळ्यांनी यासाठी 15 दिवसाची मुदत घेतलेली आहे, पण मुदत जरी घेतली तर आमचा 15 तारखेचा मोर्चा हा 25 तारखेचा मोर्चा हा निघणारच, आणि या मोर्चामध्ये आपण या मागण्यांचे पुनरुच्चार करून या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी काम करणार आहे। कारण आजपर्यंत झालेल्या मीटिंगमध्ये सगळ्या DC ने अधिकाऱ्यांनी आश्वासने दिली
पण पूर्तता मात्र आजपर्यंत कोणाची केली नाही, त्यामुळं आमचा यांच्यावर विश्वास बसेल असं आधीही त्यांनी काय म्हटलेलं नाही आहे, त्यामुळं आम्ही आमचा मार्ग चोखाळू असंच त्यांना सांगून आम्ही आलेलो आहोत.